नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क येथील इस्कॉन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणाऱ्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पथकाने तपास सुरू केला व गुप्त माहितीच्या आधारे वोवेगाव कॅम्प परिसरात सापळा रचून दोन बांगलादेशींना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असता त्यांच्याकडून 80,000 रोख रक्कम हस्तगत केली असून या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पैसे म्हणजे रोख रक्कम आहे त्यांनी रिकवर केलेले आहेत. टोटल जे आहे ते 1,60,000 चोरी झाली होती. मात्र हे स्पेशल क्राईम आहे कारण की तो मंदिरामध्ये तिथे सर्व कॅमेरे आहे आणि सिक्युरिटी आहे, तिकडे लोक असतात. तरीसुद्धा हे दोन बांगलादेशी त्याच्यामध्ये आरोपी आहे. जसं मी सांगितलं एक राजू शेख आहे आणि दुसरा जो आहे तो अमिरुल राकाश खान आहे. हे दोघे जे आहे ते नराईल इस्टेट आहे बांगलादेशी, तिकडचे राहणार आहे ते. आता तपास चालू आहे की हे तिकडे काय गेले कसं आले कुठे राहत होते हे चारही गुणाचे आपला तपास चालू आहे. आणि पुढे आणखी याच्यामध्ये जर काही मुद्देमाल सापडला आहे किंवा आणखी काही लोक सापडले तर कारवाई होणार आहे.